इचलकरंजीत दिवाळीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून गांधी पुतळा चौकापर्यंत बाजार भरतो. यावर्षी महापालिकेनं रस्त्याच्या मध्यभागी बसण्यास परवानगी दिली नव्हती. याविरोधात काल रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे बेकायदेशीररित्या जमाव जमवून वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यासह आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, सदा मलाबादे, दिलीप मुथा आणि 25 ते 30 विक्रेत्यांवर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.